मुंबई पुणे महामार्गावर खोपोली नजीक ढेकू गावच्या हद्दीत गुरुवारी रात्रीच्या सुमारास एरटिका कारचा भीषण अपघात होऊन यात 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातातील जखमींना कामोठे MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईकडे जाणारी एरटिका कार क्रमांक MH14EC3501 मध्ये 8 प्रवासी होते. सदर कार खोपोली जवळील ढेकू गावच्या हद्दीत आल्यानंतर कार चालक मच्छिंद्र अंभोरे याचा कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला जोरदार धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू तर 2 जणांना रुग्णालयात दाखल करतानाच मृत्यू झाला आहे. जखमींवर कामोठे येथील MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये घाटकोपर येथे राहणारे अब्दुल रहमान खान, रत्नागिरी येथे राहणारे वसीम काझी, अनिल सानब, कामोठे पनवेल येथे राहणारे राहुल पांडे, आशुतोष गाडेकर, अमीर चौधरी हे कारमधील प्रवासी अपघातात मयत झाले आहेत. चालक मच्छिंद्र अंबोरे, दीपक खैराल हे जखमी आहेत. सुदैवाने अस्मिया चौधरी कुर्ला येथे राहणाऱ्या या बचावल्या आहेत. ही घटना घडताच IRB यंत्रणा, देवदूत महामार्ग, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स, लोकमान्य रुग्णालय त्याचप्रमाणे खोपोलीतील अपघातग्रस्त मदत टीमने घटनास्थळी धाव घेतली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.